देशातल्या वस्त्रोद्योगानं वेग कौशल्य विस्तार आणि नवकल्पनांवर आधारित भागीदारी करून या क्षेत्राचं रंगरूप पालटून टाकावं असं आवाहन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे आज वस्त्रोद्योग यंत्र उत्पादकांबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते भारतात असे किमान शंभर वस्त्रोद्योग यंत्र उत्पादक निर्माण व्हावेत ज्यांची सगळं जग दखल घेईल हे साध्य करण्यासाठी जुनी कार्यप्रणाली सोडून देऊन नव्या काल सुसंगत कार्यप्रणालीचा अवलंब त्यांनी करावा असं गोयल यांनी स्पष्ट केलं सध्या आपल्याला या यंत्रसामुग्रीसाठी इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं ही स्थिती बदलण्यासाठी वस्त्रोद्योगानं सरकारच्या सहकार्यानं उत्तम कामगिरी करणं अपेक्षित आहे असंही गोयल यावेळी म्हणाले